नमस्कार, स्वादमय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मिश्र कडधान्याची अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हाय प्रोटीन उसळ. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. मी मिश्र कडधान्य रात्रभर भिजवून घेतली आहे. यासाठी तुम्ही हवी ती कडधान्य वापरू शकता. मी वेगवेगळ्या प्रकारचे वाटाणे आणि हरभरे वापरले आहेत. कडधान्य स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून या प्रकारे चाळणीवरती पसरून घेऊया. कठीण असल्यामुळे याला मोड यायला साधारण 2 दिवस लागतात. कडधान्य पसरून झाल्यावर आपण त्याच्यावरती मऊसुती कापड झाकून ठेवणार आहोत. 2 दिवसांनी कडधान्याला असे छान मोड आले आहे. 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घ्यायचेत. हे शिजवून घेऊया. मी मोड शिजवताना त्याच्यामध्ये किंचितचा सोडा आणि मीठ घातलं आहे. कुकरला 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवूया. मसाला तयार करून घेऊया. प्रथम 1 मूठ कोथिंबीर घालूया. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंचा आलं. 1/2 वाटी सुकं खोबरं. मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे. तुम्ही नॉर्मल सुकं खोबरंही घालू शकता. यामध्ये 6 ते 7 काळी मिरी घालूया. 2 लवंगा. 3 हिरवे वेलदोडे. साधारण 1/2 इंच दालचिनी. यात 1/2 चमचा मीठ घालूया. अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण याची छान घट्ट पेस्ट करून घेतली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली आहे. 1/2 छोटा चमचा जिरं घालूया. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. अगदी थोडंसं हिंग. आपण केलेला हिरवा मसाला घालूया. याला छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हा हिरवा मसाला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचा आहे. मधून मधून वर खाली करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाला छान शिजला आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे. 1/2 चमचा हळद घालूया. लाल तिखट 1/2 चमचा. मी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे. 1/2 चमचा जिरेपूड. आपण गरम मसाला नंतर घालणार आहोत. सगळं छान एकजीव करून घेऊया. हा मसाला झाकून ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढूया. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान शिजला आहे. त्याचा रंगही बदलला आहे. आता यामध्ये आपण शिजवलेले स्प्राउट्स घालूया. छान मिसळून घेऊया. यात थोडस स्प्राउट्सचं पाणी घालतीये. तुम्ही याच्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी तशी ऍडजस्ट करू शकता. जास्त रसवाली हवी असेल तर जास्त पाणी घाला. मी साधारण मध्यम कन्सिस्टन्सी ठेवतीये. किंचित मीठ घालतीये आणि अगदी थोडीशी साखर घालतीये चवीपुरतं. साखर हवी तर घाला, नाहीतर स्किप पण करू शकता. आता यामध्ये 1/2 चमचा किचन किंग मसाला घालतीये. आता भाजी झाकूया आणि याला एक उकळी आणूया. एकदा वर खाली करून घेऊया. तुम्ही हवा असेल तर यामध्ये 1/2 आमचूरही घालू शकता. आणि पुन्हा झाकून 1-5 मिनिटं शिजू देऊया. तुम्ही बघू शकता याला कडेला असं जरा तवंग सुटायला लागला आहे. असं झालं की अगदी 1/2 मिनिट आपण भाजी शिजवूया.
आणि मग आज बंद करून टाकूया। तर आपली मोड आलेल्या मिश्र कडधान्याची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट उसळ तयार आहे। हाय प्रोटीन रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही जर डाएट वगैरे फॉलो करत असाल तर त्यासाठीही अतिशय योग्य आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।